या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। सावंतवाडीत का रंगतोय बॅनर वॉल। कोकण रेल्वेचा मेगा ब्लॉक आणि पीएम आल्यानंतर मालवणचं नाव विश्वाच्या पटलावर येईल, श्रीकांत भारतीय यांचा विश्वास। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभववाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या। निसर्ग संपन्न वैभववाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प। आपला 712 आपलं घर समर्थ नगर वैभववाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभववाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प। अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प। आपल्या 712 वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थनगर। तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार। आजच आमच्या साईटला भेट द्या। संपर्क गंगाधर केळकर 91 75 40 67 64, 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 28 50 14 11 67। रेल्वे मार्गावर झाराब इथं रेल्वेचा मेगा ब्लॉक झालाय। मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचं यामुळे वेळापत्रक कोलमडलंय। दिवा पॅसेंजर निर्धारित वेळेपेक्षा 4 तास उशिरानं कणकवली स्थानकात दाखल झाली आहे। मांडवी एक्सप्रेस 2 तास उशिरानं धावते, यामुळे प्रवाशांचे हाल झालेत। सकाळपासून प्रवासी रेल्वे स्थानकावर ताटकळत आहेत। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे वैभववाडी करेस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे यांच्याकडून। आज कोकण रेल्वे मार्गावर झाराप येथे आज मेगा ब्लॉक होता। रेल्वे प्रशासनाच्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची तशी मेगा हालत झालेली आहे। सकाळी जी आपल्या सावंतवाडीहून दिव्याकडे जाणारी जी दिवा पॅसेंजर गाडी आहे ती सुमारे 4 तास लेट आहे। त्याचबरोबर मांडवी गाडी आहे ती 2.5 तास लेट आहे। त्यामुळे जे प्रवाशी आहेत, जे मुंबईला जाणारे प्रवाशी आहेत, ते सकाळपासून ताटकळत आहेत। कणकवली आता कणकवली बसस्थानकात आहे। कणकवली बसस्थानकाची जी परिस्थिती आहे ती कणकवली बसस्थानकात सकाळी 8 वाजल्यापासून प्रवाशी हे दिवा गाडीसाठी आले होते। ते मात्र आता 1:30 वाजत आहे तरी अद्यापर्यंत गाडी आलेली नाही। गाडीची अलाउन्स झालेली आहे दिवा गाडीची, मात्र अजून दुपारच्या 1:30 वाजत आले तरी दिवा गाडी अजून स्थानकात आली, रेल्वे स्थानकात आलेली नाही आहे। त्याचबरोबर मांडवीच्या गाडीचे जे देखील प्रवासी या ठिकाणी तात्काळ बसलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर आता दिवाळीची सुट्टी आहे आणि दिवाळीच्या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी कोकणकर जी मंडळी आहे ती मुंबईकडे प्रवास करीत आहे आणि सर्वांची स्वस्त प्रवास होतो तो दिवा गाडीने, पॅसेंजर गाडीने। आणि या पॅसेंजर गाडीत आता ह्या दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्रवासी कोकणातील हे मुंबईकडे जात आहेत आणि त्यांचा आज ह्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मोठं हाल झालेला आहे। मी आता रेल्वे स्थानकावर काही प्रवाशांची मदत जाणून घेतली असता तर त्यांच्याकडून असं जाणून आलं की याबाबत रेल्वे प्रशासनाने कोणतीही प्रसिद्धी अथवा पूर्वकल्पना रेल्वे प्रवाशांना दिली नव्हती, त्यामुळे अनेक प्रवासी आहेत ते सकाळपासून ते ताटकळत पडले। जर रेल्वे प्रशासनाने याची जर पूर्वकल्पना दिली असती मेगा ब्लॉक संदर्भात जर प्रवाशांना कळवलं असतं तर घराकडून प्रवासी रेल्वे स्थानकाकडे उशिराने दाखल झाले असते। मात्र अशी कुठलीही कल्पना दिली नसल्यामुळे प्रवाशांचे अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोकण रेल्वे हा कोकणी माणसाचा अगदी एक महत्वाचा अविभाज्य घटक आहे, कारण कोकणी माणूस आणि मुंबईकर राहणारे चाकरमानी मंडळी ही ये जा करण्यासाठी कोकण रेल्वे हा एक महत्वाचा दुवा आहे आणि यातून हजारो कोकणीकर मंडळी हे नेहमी ये जा करत असतात आणि त्यांची प्रवासाची सुविधा ही कोकण रेल्वे करते। जे काही या मार्गावर असणाऱ्या
काही अडचणी असतील किंवा काही असुविधा निर्माण होत असतील तर त्याची पूर्वकल्पना येथील प्रवाशांना मिळणे गरजेचं आहे. अन्यथा अशा अडचणींना किंवा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. गणपतीच्या वेळी देखील आपण पाहिलं असेल की ज्यावेळी पनवेलच्या दरम्यान ज्या जो रेल्वे रुळावरून घसरल्याच्या नंतर जो संताप झाला होता, कणकवली रेल्वे स्थानकात असेल जो संताप झाला होता, त्याच प्रकारे इतरही रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल झाल्यामुळे संताप झालेला होता. याची कुठेतरी दखल रेल्वे प्रशासनाने घेणे गरजेचं आहे. आणि जी एखादी घटना घडली किंवा एखादाही कुठचाही निर्णय घ्यायचा असेल त्याची पूर्वकल्पना रेल्वे प्रवाशांना देणं गरजेचं आहे हे आजच्या घटनेवरून तरी जाणवत आहे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. साटिलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाक ऑफर, आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात. कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर उमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो, रस्ता पार्किंगची सुविधा, कंपाऊंड, 24 तास पाणी, समोर गार्डन, निसर्गरम्य वातावरण, आपल्या घरापासून शाळा, दवाखाना, मुंबई गोवा महामार्ग, बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा. अधिक माहितीसाठी संपर्क साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 94 20 73 94 18 आणि 86 05 74 10 30. आताची मोठी बातमी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे दिवाळी शुभेच्छांचे बॅनर फाडण्यात आले, यामुळे आता समर्थकांकडून संताप व्यक्त होतोय. सावंतवाडीत ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आले तर केसरकरांच्या कार्यालयापासून अगदी जवळच्या अंतरावरच हा बॅनर फाडण्यात आला. दोडामार्ग शहरामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या बदनामीचे बॅनर लावण्याची घटना ताजी असतानाच सावंतवाडी शहरात दिवाळीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आलाय. याबाबत अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे सावंतवाडी करेस्पॉन्डंट विनायक गावस यांच्याकडून. विनायक, काय आहे त्या संदर्भातील अपडेट? सावंतवाडी शहरामध्ये काही वेळापूर्वी जी घटना घडली ती आपण पाहिली. पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेचे अर्थातच शिंदे गटाचे आणि केसरकरांचे समर्थक गेलेले पाहायला मिळाले. शालेय शिक्षण मंत्री यांच्या मतदारसंघात त्यांच्या होमग्राऊंडवर जे दीपावली शुभेच्छेचे जे बॅनर लावले होते ते अज्ञाताकडनं फाडण्यात आल्याचं जी घटना आहे ती या ठिकाणी समोर आलेली पाहायला मिळते. हे बॅनर कोणी फाडले हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. अगदी भर चौकामध्ये ज्या ठिकाणी बॅनर होते त्या ठिकाणी हे बॅनर फाडल्यामुळे हा प्रकार कोणाकडनं केला गेलाय याची चौकशी पोलिसांनी करावी आणि त्वरित त्याला समोर आणावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अन्यथा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन करू किंवा ठाण मांडू अशा पद्धतीचा इशारा पोलीस प्रशासनाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. याची पार्श्वभूमी जर पाहिली तर दोडामार्ग शहरामध्ये किंवा दोडामार्ग तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी बॉयकॉट दीपक केसरकर अशा पद्धतीचे बॅनर लागले होते. मागच्या 15 वर्षात दीपक केसरकर यांनी विकास केला नाही अशाचे हे बॅनर होते आणि हे बॅनर देखील कोणी लावले होते हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांकडनं हे बॅनर लगेच काढले गेले होते. मात्र त्यानंतरच सावंतवाडीत दीपक केसरकर यांचा बॅनर फाटल्यामुळं शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा केसरकरांचे जे समर्थक आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. त्यांनी पोलीस प्रशासनाला सुद्धा त्या पद्धतीचा इशारा दिलाय. कारण याची जर सुरुवात पाहायला गेली तर दीपक केसरकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर किंवा दिवाळीच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीनं जाहीर केलं की आपण खासदारकीसाठी इच्छुक नाहीये, आपण आमदारकीच लढवणार आहे, तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर चौथ्यांदा सुद्धा जी विकास कामं आहेत, जी प्रलंबित आहेत, ती आता सुरू होत आहेत, ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण सावंतवाडीतनं आमदारकीसाठीच इच्छुक असल्याचं दीपक केसरकर यांनी जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचे बॅनर लागतात किंवा आजचा जो प्रकार घडतोय त्यामुळे संशयाचा वास हा या ठिकाणी येतोय. कारण महायुती जरी असली तरी भाजपकडनं सुद्धा तेवढीच ताकद या मतदारसंघात लावली जाते. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन दिली यांनी सुद्धा या मतदारसंघातनं अगदी डोर टू डोर जात आपला प्रभाव आणि आपली ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे किंवा इथनं भाजप कमळ चिन्हावरच लढणार अशा पद्धतीचं राजन दिलींनी जाहीर केलंय. त्यामुळे हे सगळं पाहता कदाचित महायुतीतल्याच अंतर्गत वादाचा किंवा अंतर्गत या गोष्टींचा हा परिणाम असेल आणि त्यातनं ज्या
घटना घडत असतील असा एक संशय व्यक्त होतोय. मात्र नेमके हे बॅनर कोणी फाडले किंवा दोडामार्ग मध्ये लावलेले बॅनर कोणी लावले हे अजून स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे शिवसैनिकांची अर्थात दीपक केसरकर यांच्या समर्थकांची हीच मागणी आहे की चौकामध्ये लावलेले बॅनर फाडण्याचं धाडस कोणी केलंय याचा शोध घ्यावा आणि त्याला समोर आणावा अशा पद्धतीची मागणी होताना दिसते. केसरकर यांच्या अद्याप कुठलीही प्रकारची प्रतिक्रिया याच्यावर आलेली नाही पण नेहमीच्याच पद्धतीनं कोण टीका करतं याच्याकडे आपण लक्ष देणार नाही असं त्यांनी मागेही जाहीर केलं होतं. आपण आपलं विकासाचं जे काम आहे विकासाचं जे ध्येय आहे ते आपण पुढे ठेवून काम करत राहणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती. मात्र निश्चितच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतोय. अगदी काही वेळापूर्वी आपण पाहिलं तर पोलीस ठाण्यामध्ये अगदी महिलांचा सहभाग सुद्धा मोठा होता. केसरकर समर्थक हे सगळे पोलीस ठाण्यावर तिथे ठाण म्हणून बसले होते आणि ज्यांनी बॅनर फाडले त्यांना समोर आणावं आणि त्याची सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती पाहणी करून त्या व्यक्तीला समोर घेऊन हवं आणि त्याची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. निश्चितच या सगळ्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार आहे. कारण मी जसं म्हटलं की हे जे प्रकार घडत आहेत ते दीपक केसरकर यांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी तेव्हा जाहीर केलं की आपण आमदारकीच लढवणार आहे. त्यानंतर ह्या घटना वाढत आहेत. दोडामार्गमध्ये लागलेले बॅनर असतील किंवा आज सावंतवाडीत फाडलेले बॅनर असतील हे सगळे जे काही उमट आपले परिणाम होताना दिसतात किंवा घटना घडताना दिसतात या केसरकरांच्या ह्या घोषणेनंतर किंवा त्यांनी आमदारकी लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच प्रामुख्यानं होताना दिसतात. त्यामुळे निश्चितच त्याचे परिणाम दिसतील आणि आज सायंकाळी त्या संदर्भातली पत्रकार परिषद सुद्धा केसरकर समर्थकांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच त्यावेळी केसरकर समर्थक आपली काय भूमिका मांडतात हे पाहणं गरजेचं असणार आहे. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून किंवा दीपक केसरकर यांनी या कोणत्याही गोष्टीवर कोणतंही भाष्य सध्या जरी केलेलं नाहीये त्यांनी किंवा त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळतात. धन्यवाद विनायक आपण दिलेल्या या माहितीसाठी. या घटनेमुळे सावंतवाडी शिंदे शिवसेना आक्रमक झाली आहे. बॅनर फाडणाऱ्या संबंधिताचा शोध घ्या अन्यथा पोलीस ठाण्यातच ठाण मांडू असा इशारा पोलीस प्रशासनाला दिलाय. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी या संदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतचं निवेदन सादर केलं. यावेळी तालुका प्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहर प्रमुख भारती मोरे, गजानन नाटेकर, निलिमा चलवाडी, परशुराम चलवाडी आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेनं यंदा सावंतवाडी शहरात प्रथमच माझा वेंगुर्ला संचलित खेळ आठवणीतील या उपक्रमाद्वारे लुप्त झालेल्या खेळांचं आयोजन करण्यात आलंय. सावंतवाडी वासियांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे. फाउंडेशन नगर परिषद सावंतवाडी आणि माझा वेंगुर्लाच्या माध्यमातून जो सावंतवाडीत आज उद्यापासून जो क्रीडा महोत्सव आपण घेतो आहोत खेळ आठवणीतले हा उपक्रम घेतो आहे त्याच्यात आपण लगोरी, आट्यापिट्या, वाचीपाची, खापरीचा खेळ, आईचा रुमाल हरवला, त्याच्यानंतर बाजीराव काय म्हणतो, त्याच्यानंतर दोरी उडी, रस्सी खेळ, असे विट्टी दांडू असे विविध प्रकारचे साधारणतः 20 खेळ आपण जे लुप्त होत चालले नवीन पिढीला त्याची जाण नाही आहे असे खेळ त्यांच्याच पालकांच्या माध्यमातून आम्ही त्या नवीन मुलांपर्यंत नवीन पिढीपर्यंत गेली 6 वर्ष उपक्रम आपण राबवत होतो ते ह्यावर्षी सावंतवाडी 10 आपण उपक्रम राबवतोय. तर जास्तीत जास्त लोकांनी त्याचा आनंद घ्यावा, आपल्या मुलांसोबत तो आनंद लुटावा ही मी सर्व सावंतवाडीवासियांना विनंती करतो. नमस्कार. अभिनव फाउंडेशन, सावंतवाडी नगर परिषद आणि माझा वेंगुर्ला यांच्या तांत्रिक सहाय्याने सावंतवाडीमध्ये प्रथमच एक खेळ आठवणीचे जे अस्सल भारतीय खेळ आहेत आणि आत्ताच्या मोबाईलच्या आणि व्हिडिओ गेमच्या ह्या संपूर्ण जमान्यामध्ये मुलं ही केवळ मोबाईलमध्येच जे खेळ बघतात ते आणि प्रत्यक्ष या मागच्या पिढीने ग्राउंडवर जे खेळलेले खेळ आहेत त्याच्यातला जो आनंद आहे जो खेळातल्या भावनेला वाढीस लावतो, खेळाडूंमध्ये संवाद घडवतो आणि एक चांगला खेळाडू घडत असताना मातीशी त्याचं नातं जुळलं जातं अशा ज्या विटी दांडू असेल, आटापिटा असेल, लगोरी असेल
असे क्रीडा प्रकार जे पूर्वी खूप प्रचलित होते आणि अशा सगळ्या क्रीडा प्रकारांच्या साठीचा हा एक अभिनव असा उपक्रम आहे, ज्याच्यासाठी आपल्याला सावंतवाडी नगरपालिका त्याचे मुख्य अधिकारी साळुंखे साहेब आणि संपूर्ण टीम यांनी खूप चांगलं सहकार्य दिलेलं आहे. आपल्याला यासाठी तांत्रिक सहकार्य आणि प्रत्येक खेळाच्या साठी जी संहिता आहे त्याची जी माहिती आहे ज्यातले मेंटॉर हे आपण माझा वेंगुर्लाच्या टीमच्या सहाय्याने या ठिकाणी उपलब्ध करून घेतोय. आणि या संपूर्ण क्रीडा प्रकाराच्या मध्ये असं कोणत्याही वयाची किंवा कसलंही काहीही बंधन नाही. कोणत्याही वयोगटातली व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील, कोणीही खेळ अगदी मनमोकळा आनंद त्यांना मिळावा यासाठी आपलं हे या खेळाचं नियोजन आहे. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. कणकवली मध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये, सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून, मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर, पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्ट ची सोय. तुमची लाइफस्टाइल अपग्रेड करा नव्या घरात. ऑफिस पत्ता विलबर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली. संपर्क विलबर्ट प्रॉपर्टीज 9837325240 आणि 9423075944. दोडामार्ग शहरामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात लावलेले बॅनर ही घटना ताजी असताना सावंतवाडी शहरात दिवाळी निमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यानंतर केसरकर समर्थक शिवसैनिक आक्रमक झालाय. हे बघा, हे जे बॅनर वगैरे फाडणं किंवा बॅनर लावणं हे एक अज्ञात आहे आणि ह्या अज्ञाताचा शोध लवकरच लागणार आहे. दुसरी गोष्ट, असं बॅनर फाडणं, अमनी नावे बॅनर लावणं हे गांडी शिपाई गेली आहे. असं माझं मत आहे. काय सरळ सरळ पुढे येऊन काय ते करावं? बॅनर फाडणं बिडणं कोण करतं? जो कोण ज्याला समोर यायची, समोरासमोर यायची ताकद नसते तोच करतो ना. आणि आता आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे, NC दिलेली आहे की तुम्ही पहिले शोधून काढा आणि जर हे असं परत जर ह्याच्यानंतर असं घडलं तर आम्ही हटणार नाही, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ आणि नंतर मग पोलिसांचंही काही ऐकून घेणार नाही. कारण ही प्रवृत्ती मुळात वाईट. आम्ही आयुष्यभरात कधी कुठल्या आमच्या विरोधकाचे किंवा कोणाचे बॅनर कधी फाडले नाही, कधी बॅनर कोणाचा हटवला नाही, कोणाच्या दुसऱ्याच्या बॅनरवर बॅनर लावला नाही. आणि हे निषेधार्थ आहे, हे जाहीर निषेध करतो पक्षाच्या वतीने की आता पोलीस त्याचा शोध लावतील ना. पोलीस एवढी तपास यंत्रणा आहे, पोलीस आहेत, ते त्याचा शोध लावतील. प्रमुखाने सांगितलं की दीपकभाईने 4th उमेदवारी लढणार म्हणून सांगितल्यानंतर जे कोण इच्छुक असेल त्यांच्या पायाखाची वाळू खसरलेली आहे, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालं आणि वैफल्यग्रस्त होऊन हे कृत्य करतायत. आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत, अरा का म्हणण्याची आमच्यात धमक आहे. फक्त आमच्यावर दीपकभाईंचे संस्कार असल्यामुळे आम्ही विरोधकांचा सुद्धा सन्मान राखतो, अन्यथा आम्ही सुद्धा त्या भाषेत त्यांच्याशी बोलू शकतो. दीपकभाई आमचे विद्यमान आमदार आहेत आणि या मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे, त्यामुळे अनेक लोक जरी इच्छुक असले तरी पडदे आडून जरी काही केलं तरी उद्या पण भाई जिंकणार आहे. त्यामुळे ते प्रत्येक वेळी ना कुठचं ना कुठचं नाटक करून भाईंना डॅमेज कसं करता येईल ते प्रयत्न करतात. पण लोक सावंतवाडीचे खूप खूप हुशार आहेत की लोक बरोबर मतपेटीचं उत्तर देतात आणि येणाऱ्या निवडणुकीत पण मतपेटीचं उत्तर देतील. आणि आमच्यासारखे युवा हे भाईंच्या पाठीशी नेहमी असतात, त्यामुळे सावंतवाडीची तरुणाई ही भाईंच्या पाठीशी आहे, भविष्यात येणारा काळच ठरवेल. आज जो बॅनर माननीय दीपकभाई केसरकर यांचं बॅनर फाडण्याचा जो प्रकार सावंतवाडीत घडला तो अत्यंत वाईट गोष्ट राजकारणाच्या दृष्टीने म्हणून आम्ही बघतो. आणि या सुसंस्कृत सावंतवाडीत आजपर्यंत असे प्रकार केव्हाही घडले नव्हते. आणि हे जे द्वेषाचं राजकारण आहे आणि हे जे राजकारणाचे प्रकार आहे, हा प्रकार सावंतवाडीत असणाऱ्या युवा पिढीसाठी एकदम घातक आहे आणि पोलीस या मागचा तपास करत आहेत. तरी असे प्रकार नाही थांबल्यास सावंतवाडीतील जनता व
आम्ही सर्व केसरकर समर्थक जशास तसे उत्तर देऊ. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांची मिहीर मटकर यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर भेट घेतली. यावेळी बंद केलेल्या गाड्यांना सावंतवाडी थांबा देण्यासह रखडलेल्या रेल्वे टर्मिनसबाबत निवेदन दिलं. यावेळी सावंतवाडीकरांचा नेहमी कोकण रेल्वेकडून अपमान केला जातो, आजही स्वर्गीय डी के सावंत यांचा अपमान सीएमडींनी केलाय. त्यामुळे 26 जानेवारीला कोकण रेल्वेविरुद्ध आंदोलनाचा इशारा मिहीर मटकर यांनी दिलाय. काही महिन्यांपूर्वी मी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला भेट दिलेली आणि भेट देऊन आम्ही जे RTI आणि गेले आहेत त्याच्यामुळे सावंतवाडी स्टेशनवर काय अन्याय होतो हे त्यांना सगळ्यांना पटवून सांगितलेलं. आज मिळालेल्या माहितीनुसार CMD वाडीत येणार होते आणि मी त्यांची आता भेट घेतली, पण त्यांनी इंटरेस्ट शो केला नाही. त्यांनी डायरेक्टच सांगितलं की हे आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही काय ते बघू. ही पूर्वविरोधीची उत्तरं दिली बऱ्यापैकी, जे एक्सपेक्टेड आहे कोकण रेल्वेकडनं की कोकण रेल्वेचे मोठे पदाधिकारी अशी उडवाउडवीची उत्तरं देतात. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत, त्यांना सुसंस्कृत भाषेतच आम्ही समजावून सांगितलं आणि ती जी उत्तरं उडवाउडवीची मिळाली याच्यावरनं आम्ही त्यांना 26 तारखेला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. 26 जानेवारी 2024 म्हणजे 26 जानेवारी तारखेला अगदी पालघरपासनं सावंतवाडीपर्यंत साखळी आंदोलन होणार आहे आणि सावंतवाडीच्या आंदोलनाचं नेतृत्व आम्ही करणार आहोत आणि सगळ्या संघटना, सगळ्या ग्रामपंचायती याच्यात इन्व्हॉल्व होणार आहे. त्यांना आता सगळी भाषा समजावून झाली, अगदी आम्ही ईमेल्स पाठवले, एका कॉन्स्टिट्युशनल वेने आम्ही गेलो, पण त्यांची उत्तरं तेवढी काय सोयीची किंवा सॅटिस्फॅक्शन होणारी मिळत नाही आहे. त्यामुळे आता आंदोलन हा शेवटचा एक कॉन्स्टिट्युशनल राईट आमच्याकडे आहे जो आम्हाला आमची उत्तरं मिळवून देईल. रोज कुडाळवारी करणं हे आम्हाला शक्य नाही आहे. काही रेल्वे गाड्यांचे थांबे इथे नाही आहे जे आम्ही डिझर्व करतो, जेवढा आमचा रेव्हेन्यू आहे, पण एवढा सगळा अन्याय कसे आमची लोक सहन करतात हाच आम्हाला कळत नाही. आज सावंतवाडी टर्मिनस संघटनेने लेटर दिलं आहे पण त्याच्यावर काही आम्हाला उत्तरच मिळालं नाही आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला आम्ही इशारा देतो की 26 जानेवारीला आंदोलन होणार आणि जर ह्या आंदोलनाला त्यांनी उत्तर नाही दिलं तर हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला उत्तरं मिळत नाहीत, आमचे कोरोनामध्ये गेलेले थांबे परत मिळत नाहीत, टर्मिनसवरचे उरलेल्या निधीचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असा इशारा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला आहे. आणि सगळ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी पण ह्याची जाण घ्यावी की आताच मला CMD साहेबांनी विचारलं की डिकेंनी पण तेव्हा आंदोलनं केलेली आणि त्यांना काय मिळालं, ही यांची उडवाउडवीची उत्तर आहे. सावंतवाडीतल्या एका डीके सावंत नावाच्या गृहस्थांनी एवढं मोठं केलं आणि त्यांच्यामुळे काही थांबे आपल्याला मिळाले आणि त्यांचीच जर हे अपमान त्यांचा करत असतील तर हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. सावंतवाडीकरांचा पण त्यांनी मागच्या वेळी जेव्हा मी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला भेटायला गेलेलो तेव्हा त्यांनी असंच सांगितलेलं की तुम सावंतवाडी के लोगों की औकात नाही आहे राजधानी गरीब रथ जैसे एक्सप्रेस या पे हॉल्ट देणे की. तर हे आता सावंतवाडीकरांनी निदान आता तरी उठावं आणि आंदोलनाच्या हाकेला माझ्या सगळ्यांनी यावं अशी विनंती करतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल. कणकवलीमध्ये प्राईम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून, मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर, पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्ट ची सोय. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करा नव्या घरात. ऑफिस पत्ता बिलबट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली. संपर्क बिलबट प्रॉपर्टीज 96 37 32 25 40 आणि 94 23 75 09 44.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना अप्रत्यक्षपणे बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे याचा वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. दीपक केसरकर यांच्यासारख्या सतत काम करणाऱ्या आणि सतत लोकसंपर्कात असणाऱ्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारे बदनाम करणे हे अतिशय दुर्दैवी बाब असून ही विकृत प्रवृत्ती आहे. या मतदारसंघात आजपर्यंत राडा संस्कृती कधीच टिकली नाही आणि जनतेनंच असा राडा संस्कृतीला वेळोवेळी उत्तर दिलं असल्याची टीका वेंगुर्ला तालुका शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी केली आहे. काल दोडामार्ग तालुक्यातील काही असंतुष्ट आत्म्यांनी म्हणायला हरकत नाही, एक वेगळ्या पद्धतीने दीपकभाईंची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला आज आम्ही वेंगुर्ला तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत. अतिशय दुर्दैवी बाब आहे एखाद्या काम करणाऱ्या मोठ्या नेत्याला अशा पद्धतीने अप्रत्यक्षपणे म्हणजे बॅनर लावणे, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध प्रकारे त्या चांगलं काम करणाऱ्या कुठच्याही नेत्याचा अपमान करणे, हे काम कोण करत आहे? तर ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही अतृप्त आत्मे आहेत ज्यांना कोणाला आमदार व्हायचं आहे, काही जणांना दीपकभाईंची कार्यपद्धती किंवा त्यांच्या भोवती वाढलेला जो लोकसमूह आहे तो आवडत नाही आहे, त्या गोष्टीला विरोध म्हणून ही मंडळी हा एक उपक्रम राबवत आहे. परंतु मला पूर्ण आणि ठाम खात्री आहे की ह्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने दीपकभाईंनी काम केलेलं आहे हे काम आणि लोकांचं प्रेम हेच त्याची पोचपावती म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याला उत्तर मतदानाच्या रूपातून लोक देतील. खरं तर आज वेंगुर्ला तालुका असून देत, दोडामार्ग तालुका असून देत, सावंतवाडी तालुका असून देत, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये करोडो रुपयांचा निधी हा दीपकभाईंनी आपल्या माध्यमातून ह्या भागासाठी आणलेला आहे. आज शालेय शिक्षण मंत्री म्हणून ते काम करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी त्यांना वाढत असलेला लोकप्रतिसाद आणि त्यांचा जो संपर्क, त्या संपर्कामुळे लोकांचं जे प्रेम आहे ते पाहून काही जणांना पोटसूळ उठलेलं आहे. काल आमचे सहकारी गणेश प्रसाद गवस यांनी सांगितलंय की ह्या मतदारसंघाला, ह्या मतदारसंघातलाच जो प्रतिनिधित्व करणारा मनुष्य आहे तोच तुम्ही द्या आणि अशा पद्धतीचे पुनरुच्चार आम्हीसुद्धा वेंगुर्ल्यातून करत आहोत. आम्हालासुद्धा असंच वाटतं की ह्या वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याचे नागरिक यांना आम्हाला ह्या तीन तालुक्यांशिवाय दुसरा कुठलाही प्रतिनिधी आम्ही मान्य करणार नाही आहोत आणि दीपकभाई हेच आमचे नेते आहेत आणि त्यांनाच आम्ही येणाऱ्या काळात मतदान करणार आहोत. वेंगुर्ला तालुक्यामध्ये, फक्त वेंगुर्ला तालुक्यातच जवळपास 100 कोटीच्या वरती निधी दिलेला आहे. सावंतवाडी तालुक्यासाठी वेगळे पैसे दिलेले आहेत, दोडामार्ग तालुक्यासाठी वेगळे पैसे दिलेले आहेत. तर हे सगळं कोण करतं आहे? तर दीपकभाईंच्या माध्यमातूनच किंवा ह्या सरकारच्या माध्यमातूनच हा विकासाची गंगा आलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात अशा पद्धतीने एखाद्या मतदारसंघावरती हक्क सांगणारी जी ही मंडळी आहे, पुण्यातून येणारी ही मंडळी आहे, ती लोकांच्या बारशांना फिरत आहेत, लोकांच्या बाकीच्या विविध कार्यक्रमांना, सांस्कृतिक कार्यक्रमांना फिरत आहेत. परंतु तुमची सामाजिक बांधिलकी काय आहे? या तालुक्यासाठी तुम्ही काय करत आहात? तुम्ही आतापर्यंत किती रुपयांची विकास कामं आणलेली आहेत? तुम्ही आतापर्यंत जे लोक आज सांगतायत दीपकभाईंनी काम केलं नाही, त्यांनी आपण आणलेली जी विकास कामं आहेत ती ऑन पेपर किंवा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जाहीर करावीत, अन्यथा दीपकभाईंनी जी विकास कामं केलेली आहेत ती आमच्याकडे ऑन पेपर आहेत, ती सद्यस्थितीत दिसत आहेत. वेंगुर्ल्यातील झुलता पूल असून देत, वेंगुर्ल्यातील नगरपालिकेचे विविध विकास कामं असून देत, वेंगुर्ल्यातील बहुउद्देशीय कालेलकर नाट्यगृह असून देत, वेंगुर्ल्याची पंचायत समिती असून देत, वेंगुर्ल्याचं तहसीलदार ऑफिसर असू देत, ITI असू देत, असे वेंगुर्ल्याचं आरोग्य केंद्र असू देत. तर अशा पद्धतीने करोडो रुपये हे मागच्या दीपकभाईंच्या आमदार निधीच्या आमदार असतानाच्या काळामध्ये आलेले आहेत. हे जे लोक टीका करत आहेत त्या टीकाकारांनी कधीतरी आपण काय केलं हे सुद्धा लोकांना सांगणं गरजेचं आहे. दीपकभाई आजही रात्री 12-1-2 वाजेपर्यंत लोकांच्या संपर्कात असतात, लोकांबरोबर फिरत असतात. तर अशा माणसाबरोबरच हा सर्वसामान्य जनतेचा नेता
आणि हा सर्वसामान्य लोकांना हवा हवासा वाटणारा नेता आणि त्यांच्याच बरोबर आम्ही सर्व मंडळी येणाऱ्या काळात राहू अशी ग्वाही मी त्यांना देऊ इच्छितो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अनंत टिप्या, रिफ्रेश व्हा. कणकवली तालुक्यातील हळवल फाट्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. येत्या 15 दिवसात याबाबत निर्णय घ्या, त्या ठिकाणी आवश्यक ते स्पीड ब्रेकर बसवा, अन्यथा 15 दिवसांनंतर महामार्ग बंद करून तीव्र आंदोलन छेडलं जाईल, होणाऱ्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी हायवे उपअभियंता एम आर साळुंखे यांना दिलाय. कणकवली तहसीलदार कार्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या समक्ष झालेल्या चर्चेप्रसंगी नाईक यांनी इशारा दिलाय. प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग गेल्या 2 वर्षापासून चालू झाल्यापासून या हळवल फाट्यावरती कित्येक नाग बळी गेलेले आहेत. या हळवल फाट्यावरच्या या टर्नमुळे अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. त्या प्रक्रियेतून गेल्या आठवड्यातही एका आठवड्यात 2 मोठे ट्रक पलटी झाले, जीव सुदैवाने त्यांचा जीव साबित राहिला. परंतु गेल्या 2 वर्षात पाहिलात तर 20-25 लोक इथे मृत्यूमुखी पडलेली आहेत. हायवे झाल्यानंतर ही अवस्था आहे. मग भविष्यात येणाऱ्या कालावधीत इथे मोठा अपघात घडून कित्येक लोक मृत्यूमुखी पडू शकतात. ह्या दृष्टिकोनातून मी आज हे पाऊल उचललेलं आहे. संबंधित खात्याचे डेप्युटी इंजिनियर साळुंखे साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाधव साहेब यांच्याशी चर्चा झाली, तहसीलदार ऑफिसला तहसीलदार साहेबांच्या फड्यात बैठक झाली आणि माझी राष्ट्रवादी पक्षातर्फे एकच मागणी आहे, ह्या हळवल फाट्यावरचं मृत्यू रोखण्यासाठी जनतेसाठी उद्या सकाळी मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल असा मी यांना संकेत दिलेला आहे. येणाऱ्या 15 दिवसात ह्याची उपाययोजना न केल्यास ह्या हायवेवरती मी आताच कॅमेऱ्यासमोर बोलतो की मातीचे डंपर ओतून हायवे बंद करण्याची तयारी आम्ही दर्शवलेली आहे. तर ह्यांनी आपली तयारी दर्शवली की ह्याची उपाययोजना येणाऱ्या 8 दिवसात केली आहे. कारण आमच्या 2-3 अटी म्हणजे मागण्या आहेत जनतेसाठी, की एक म्हणजे डांबरी स्पीड ब्रेकर घालून स्पीड कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना करा, एक हायमास्ट लावा जेणेकरून हा टर्न प्रत्येक वाहनाला दिसेल, आणि बोर्ड जे लावले आहेत छोटे छोटे ते बोर्ड चांगल्या उत्तम प्रतीचे मोठ्या प्रमाणात लावून ज्याप्रमाणे मुंबई पुणा हायवेवरती बोर्डांची बोर्ड लावलेले आहेत दिशादर्शक म्हणजे वाहन कंट्रोल करण्यासाठी, त्या पद्धतीचे बोर्ड लावून इथली मृत्यू जाणारी लोकांना जीवदान देण्यासाठी आम्ही आज त्यांना विनंतीपर निवेदन दिलेलं आहे. पण येणाऱ्या भविष्य काळात 15 दिवसात ह्यांनी जर त्याची उपाययोजना नाही केली तर या हळवल फाट्यावरती आम्ही राष्ट्रवादीतर्फे लोकशाही मार्गाने उपोषणांतर्गत आंदोलन करणार असून ह्याची खबरदारी या प्रशासनाने घ्यावी. मी जरी सत्तेतला राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष असलो तरी जनतेच्या प्रश्नासाठी कुठेही थांबणार नाही. आणि आज मी तुम्हाला शब्द देतो की ह्यांनी जर हे केलं नाही तर त्या ताकदीनेच आम्ही जिल्हा राष्ट्रवादी इथे उतरून हे यांच्याकडनं काम करून घेणार. ह्यांनी आता या अधिकाऱ्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासित केलं की येणाऱ्या 8-10 दिवसात हे काम चालू करून डांबरी असो किंवा रमलर असो तर कुठल्याही प्रकारे आम्ही वाहनांचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना करणार आहोत. तर त्या पद्धतीने त्यांनी करावं ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जेणेकरून ह्या पंचकृषीतल्या ह्या जिल्ह्यातल्या लोकांचे प्राण वाचतील आणि बाहेरून येणारी सुद्धा वाहने आहेत त्या लोकांचे सुद्धा प्राण वाचतील, जेणेकरून आज या कणकवलीचं नाव साबित राहील. मी परत एकदा ह्या प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही ह्या लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे तर ह्या लोकांचे जीव वाचले पाहिजेत त्यासाठी उपाययोजना तात्काळ करा आणि तुम्ही ते पुण्य घ्या, आम्हाला पण नको. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी
सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनचं यूट्यूब चॅनल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुल तू अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नौसेना दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. पंतप्रधान आल्यानंतर ही जागा विश्वाच्या पटलावर येईल असं प्रतिपादन भाजपा आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केलं. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. आम्ही स्वाभाविकपणे तो कार्यक्रम, त्याची जागा, स्थान ते तेवढंच भव्य दिव्य असलं पाहिजे, तेवढंच प्रभावी असलं पाहिजे आणि तेवढंच शिवप्रेमींशी कनेक्ट असलं पाहिजे असा विचार करून आज इथे आम्ही आलेलो आहोत. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की केवळ इथे इथलीच माती आहे असं नाही, तर 32 गडकिल्ल्यांची माती आणि त्यातही रायगडाचा ठिकाणची माती, शिवनेरीच्या ठिकाणची माती, पवित्र माती इथे एकत्र आणून हे एका अर्थाने एक मोठं श्रद्धेचं केंद्र उभं होत आहे. आणि दुसऱ्या आयामामध्ये जेव्हा नरेंद्रभाई मोदी या जागेवर येतील तेव्हा ही जागा आता विश्वाच्या पटलावर जाणार आहे. म्हणजे जगामध्ये सुद्धा आता या जागेची चर्चा होईल आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सुद्धा एक काकणभर आमची भूमिका वठवतो याचा आम्हाला आनंद आहे. कार्यक्रमापासून ते इंच टू इंच कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. स्वाभाविकपणे आमचा सर्वोच्च नेता आणि विश्वातला सगळ्यात लोकप्रिय नेता इथे येतोय. आमच्या महामहिम राष्ट्रपती महोदया इथे आहेत. स्वाभाविकपणे आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्यांची पण दर्शन घ्यायची इच्छा असेल त्याही नियोजनामध्ये आम्ही लक्ष घालतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनचं यूट्यूब चॅनल. कणकवली मध्ये प्राइम लोकेशनला फ्लॅट शोधताय? प्रीमियर फ्लॅट्स ते पण बजेट मध्ये, सर्वोत्तम क्वालिटी फ्लॅट्स 18 लाखांपासून, मार्केट, शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हायवे पासून 5 मिनिटांवर, पार्किंग, 24 तास पाणी, बॅकअप सह लिफ्ट ची सोय. तुमची लाइफस्टाइल अपग्रेड करा नव्या घरात. ऑफिस पत्ता विलबर्ट प्रॉपर्टीज, मनोहर शिल्प, पहिला मजला, जानवली ब्रिज जवळ, कणकवली. संपर्क विलबर्ट प्रॉपर्टीज 9637325240 आणि 9423570944. तुळस गावातील युवकांनी एकत्र येत एक दिवाळीला चांगला संदेश देणारा देखावा केला होता, पाहूया. भगवान विष्णूने जेव्हा पृथ्वीच्या उद्धारासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी पृथ्वीच्या गर्भातून असुरासुराचा जन्म झाला. असुरासुर हा विष्णूचा पुत्र होय. तो एक प्रसिद्ध असुर होता. जेव्हा लंकापती रावणाचा वध झाला तेव्हा पृथ्वीच्या गर्भातून नरकासुराचा जन्म झाला. नरकासुराचा जन्म त्याच स्थानी झाला होता जिथे जानकी म्हणजे सीतेचा जन्म झाला. त्यामुळे राजा जनक यांनी नरकासुर 16 वर्षाचा होईपर्यंत त्याचा सांभाळ केला. त्यानंतर पृथ्वी त्याला विष्णू जवळ घेऊन गेली आणि मग विष्णूने त्याला प्राग ज्योतिषपूर या राज्याचा राजा बनविले. नरकासुर हा मथुरेचा राजा कंस याचा मित्र होता. विदर्भाची राजकुमारी माया हिच्याशी त्याने विवाह केला. त्यावेळी भगवान विष्णूने त्याला एक दुर्भेद असा रथ दिला होता. काही दिवसांपर्यंत नीती आणि न्याय तत्वाने वागणाऱ्या नरकासुराने नंतर बाणासुर नावाच्या राक्षसाच्या संगतीत पडून अधर्माने वागण्यास सुरुवात केली. आपली असुरी ताकद तो मानवाला, गंधर्वांना आणि देवांना दाखवू लागला. सर्वांचा छळ त्याने सुरू केला. त्यामुळे ऋषी वशिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हाती मारले जाण्याचा शाप दिला. या शापापासून वाचण्याकरता नरकासुराने कठोर तप केले आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेवाकडून त्याने अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही त्याचा वध होणार नाही असा वर मागून घेतला.
त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवले, त्यांच्या कन्या आणि त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले व मणी पर्वतावर एक नगर वसवले आणि त्या नगरामध्ये या स्त्रियांना बंदीवान बनवले. त्याने अगणित संपत्ती लुटली आणि अशाच हव्यासापोटी देवमाता अदितीची कुंडले आणि वरुणाचे विशाल छत्र देखील लुटले. त्याला मिळालेल्या अवध्यत्वाच्या वरामुळे तो देव, गंधर्व आणि मानवांना भयंकर त्रासदायक झाला होता. प्रागज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेल्या या दुर्जय राजधानीवर आक्रमण करणे अतिशय अवघड होते. मात्र श्रीकृष्णाने गरुडावर स्वार होऊन त्या प्रागज्योतिषपूर या नगरावरती स्वारी केली, चाल केली. दोघांमध्ये घनघोर लढाई झाली आणि सरतेशेवटी सत्याचाच विजय झाला. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे केले आणि त्याचा वध केला. नरकासुराच्या वधाने देवांना, मानवांना आणि गंधर्वांना तसेच राज्यातील सर्व प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदीवासातील कुमारिकांना त्यांची कुटुंबी आता स्वीकारणार नाहीत, या स्त्रियांना त्यांची कुटुंबी आता परत स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने त्या 16,000 कन्यांसोबत विवाह केला आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या दिवसापासूनच कृष्णाच्या या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाऊ लागली. नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर नरकासुराच्या रक्ताचे काही शिंतोडे उडाले होते आणि हे रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेलाने स्नान केले. तेव्हापासूनच या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा सुरू झाली असं म्हणतात. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिनल सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका, विना इंजेक्शन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. नामदार दीपक भाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीनं गंधर्व गान या शास्त्रीय मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय. पंडित कुमार गंधर्व यांचे सुपुत्र आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांची खास उपस्थिती राहणार आहे. शनिवारी 25 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता राजवाडा सावंतवाडी इथं ही मैफिल रंगणार आहे. याबाबतची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली आहे. सावंतवाडी शहरामध्ये दीपक भाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने प्रयोजनाने अनेक कार्यक्रम सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय वगैरे होत असतात. परंतु या सगळ्यांमध्ये शास्त्रीय संगीताची जी आवड असणारे लोक आहेत किंवा सावंतवाडी शहरातच नव्हे तर संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, बाकीच्या डोळ्यामध्ये, या लोकांची भूक कायमच राहते.
काही वर्षांपूर्वी म्हणजे गेले 4-5 वर्षांपासून जेव्हापासून कोरोना झाला त्यापासून शास्त्रीय संगीताची एखादी मैफिल सावंतवाडी शहरामध्ये होऊ शकलेली नाही। त्याच्यापूर्वी नादब्रह्मचे चंद्रशेखर भिरडे यांनी त्यांचे सहकारी म्हणा किंवा मारवाचे मनोज मरदेकर आहे त्यांचे सहकारी म्हणा, त्याच्यानंतर सावंतवाडी संगीत मित्र मंडळ वगैरे, हे लोक चांगल्या शास्त्रीय गायकांच्या उपशास्त्रीय गायकांच्या मैफिली किंवा समारंभ आयोजित करत होते, पण गेल्या 4-5 वर्षात अशा पद्धतीचा योग आलेला नाही। आणि नेमकं या गोष्टींसाठी आम्ही दीपकभाई मित्रमंडळाचे सर्व सदस्य थोडीशी वाट बघत होतो आणि त्याच्यातच यंदाचं वर्ष हे पंडित कुमार गंधर्वांचं जनशताब्दी वर्ष आहे आणि त्यांचे चिरंजीव मुकुल शिवपुत्र हे सध्या शास्त्रीय संगीतामधील एक भारतातलं नाव आहे। त्यांचे माझे वैयक्तिक स्नेहसंबंध आहेत, सावंतवाडीत अनेक वेळा ते येऊन गेलेत, जवळच्या आसरा गावातमध्ये ज्या ठिकाणी वसंतराव आचरेकर चं घर आहे तिथे वसंतराव आचरेकर हे पंडित कुमार गंधर्वांचे बरोबर साथीदार होते तबल्याचे, त्याच्यामुळे ते तिकडे येतात। त्यानिमित्ताने सावंतवाडीत एक कार्यक्रम करावा अशी माझी अनेक दिवसापासूनची त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती आम्ही आणि आम्ही आमचे संगीतप्रेमी जे शास्त्रीय संगीतप्रेमी त्यांनी आजच्या या जनशताब्दी वर्षाच्या निमित्ताने संबंध हिंदुस्थानामध्ये 12 कार्यक्रम ते सादर करणार आहेत मुकुल शिवपुत्र, त्याच्यापैकी 6 कार्यक्रम हे मेट्रो सिटीमध्ये म्हणजे मुंबई पुणे दिल्ली आग्रा अशा ठिकाणी होणार आहेत आणि 6 कार्यक्रम साधारण शहरी निमशहरी भागामध्ये सादर करणार आहेत। त्याच्यामध्ये सावंतवाडीच्या आमच्या मित्रमंडळाला ही संधी मिळाली आहे आणि याच्यासाठी दिनांक 25 नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी 5:30 वाजता हा कार्यक्रम राजवाड्याच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। पूर्ण शास्त्रीय म्हणजे उपशास्त्रीय वगैरे पूर्ण शास्त्रीय संगीतातला हा कार्यक्रम साधारण 1.5 तासाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यासाठी सर्व संगीत रसिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी आम्हा सावंतवाडी दीपकबाई मित्रमंडळाची आग्रहाची विनंती आणि निमंत्रण आम्ही सर्वांना आपल्याद्वारे करतो। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड, सावंतवाडीत का रंगतोय बॅनर वॉर, कोकण रेल्वेचा मेगा ब्लॉक आणि पीएम आल्यानंतर मालवणचं नाव विश्वाच्या पटलावर येईल श्रीकांत भारतीय यांचा विश्वास। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साथ लाईव्ह। धन्यवाद।